नमस्कार, मी सुरेश चिरडे, आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। कपाशी बियाणे खरेदी करिता दिग्रजच्या शेतकऱ्यांची शेजारच्या राज्यात धाव। बोगस बियाणे शेतकऱ्यांच्या माथी पडू शकतात। या वर्षीला कपाशीच्या बियाण्याची मागणी जास्त प्रमाणात असल्याने आपणास बियाणे मिळणार नाही अशी शेतकऱ्यांना भीती वाटत असल्याने दिग्रज तालुक्यातील अनेक शेतकरी शेजारी राज्यातून BG3 हे BT कापसाचे वाण खरेदी करत असल्याचे समजते। सध्या दिग्रज तालुक्यामध्ये कपाशीचे शेतकऱ्यांना पसंतीचे वाण उपलब्ध नाही। अनेक कृषी केंद्र संचालकांनी कंपनीकडे बियाण्यांची ऑर्डर दिली खरी, परंतु अद्यापपर्यंत कृषी केंद्र संचालकांना कंपनीने बियाणे पुरवले नाही। सध्या पेरणीला वेळ आहे, परंतु शेतकरी यांना वेळेवर बियाणे मिळणार नाहीत या भीतीपोटी परराज्यातून बियाणे खरेदी करताना शेतकरी दिसत आहे, ज्यामध्ये शेतकऱ्यांची फसखत होऊ शकते। अफजल खान, ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ। आमच्या पुढील बातम्यांचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।